बघा मुलांना इकडे बघा सुनंदा, 1 ते 9 अंक सगळ्यांना येतात आता, पहिलीच्या विद्यार्थ्यांना येतात की नाही. आता मी तुम्हाला 1 ते 9 या अंकांपासून चित्र काढायला शिकवणार आहे. काय शिकवणार आहे? चित्र काढायला कुणाला कुणाला आवडत? सगळ्यांनाच आवडते की नाही. आता बघा आपण सुरुवातीला 1 या अंकापासून काय रे हा 1 याच्यापासून चित्र काढायला बघणार आहोत. हा नंतर काढायचं, आधी लक्ष आहे इकडे कसं काढायचं. काय काय म्हणतात याला? पॅरेट. इंग्रजीतून पॅरेट म्हणतात की नाही? बरोबर. आता आपण पुढचा अंक कोणता रे? कोणता अंक पुढचा? दोन पासून बघूयात काय होतं. इकडे बघ हेमराज, बघा त्या 2 पासून कोणता चित्र तयार होत ते. बदकाचा रंग कसा असतो रे? धवळा का पांढरा? पांढरा. कसा असतो? आवडला का बदक? दोन नंतर काय येतो? तीन. पण 3 पासून आपण नंतर काढूयात. आता 3 नंतर काय येतो? चार. काय येतो? चार पासून बघूयात बर काय काढते मी. बैल का राक्षस? राक्षस. बघू बर काय आहे. बैल राक्षस. बैल राक्षस. बैल राक्षस. बैल. आता बघ ना काय होतो तो. राक्षस. बैल. 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 राक्षस. बैल. बैल. राक्षस. बैल. राक्षस. बैल. 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 काय रे? बैल. काय? बैल. दिसतोय का बैल? हो. दिसतोय ना? हो. आता दिसतो का बघा बर? हो. वाटत की नाही? मग चारापासून काय तयार झाला? बघा आणखीन चारापासून आपण काहीतरी बनवूयात बर ना. काय रे? राक्षस हसतोय का रडतोय? रडतो. रडतोय. बर. चारा नंतर काय येतो? पाच. पाच. वासू. इकडे बघा नंतर काय आधी बघून घ्या. चारा नंतर काय येतो? सुनंदा काय बेटा? हा पाच. काय? हा पाच. पाच. बघा बरं पाचपासून काय येतं होत बघा बरं. मासू. नंतर काय येतो? चिमणी.
येतो. सातव्या पासून बघूयात बरं काय होत. काय होत रे? चिमणी कशी करते हे बघा. आता आपण उलटा सात काढून सुद्धा चिमणी काढू शकतो बघा बरं. या चिमणीचं तोंड या चिमणीकडे करूयात. कोणती चिमणी छान दिसते? छान दिसता बर. आता बघा आपण आठापासून बघा कोणता. सात्या नंतर काय तो सांगा बरं. आठ येतो की नाही? आठ कसा असा ना बरोबर की नाही? अरे थांबा थांबा मी सांगितल्यावर काढा. हा हा काय काय आठ असं चार 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 काढायचा. शिकवेल ना मग मी काय किती अंक कोणते अंक पासून? आठ पासून बरोबर. आठाच्या पुढे कोणता अंक येतो? नऊ बरोबर.